नमस्कार आज आपण पाहणार आहे अकरा मेचं करंट अफेअर्स थोडंसं आहे पण इम्पॉर्टंट आहे पाहून घेऊ अकरा मेचं करंट अफेअर्स फ पहिलं करंट अफेअर आहे आजचं मानसरोवर यात्रेशी संबंधित दरवर्षी हिंदू कैलाश पर्वतावर मानसरोवर कैलाश मानसरोवर यात्रेवर जातात कैलाश पर्वतावर जाण्यासाठी दोन रस्ते आहे एक आहे नथुला पासमधून जाते सिक्कीम ते तिबेट तिबट कारण कैलाश पर्वत टिबटमध्ये येते म्हणजेच इन शॉर्ट म्हणजे चीनमध्ये दुसरा रस्ता असते लिफू उत्तराखंड ते तिबेट आतापर्यंत काय सिच्युएशन होती बा आपल्याला नाही का नथुलामधून जा लागे तिबेटमध्ये तिबेटमधून प्रवास करत म्हणजे चायनामधून कैलाश पर्वतावर एक रस्ता होता होता हा लिपुलेखी पण लिपुलेख रस्ता जवळही होता भारतातूनच जास्त काळ जावं लागेल परंतु प्रॉब्लेम काय होता लिपुलेख लेक म्हणजे हा कच्चा रस्ता होता त्यामुळे आपल्याला दुरून असं नथुला पासमधून जावं लागेल आणि इथून वेळही खूप लागेल नंतर गव्हर्नमेंटनं यावर्षी ठरवलं आणि बी आर योनं हा रोड बनवला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन डिफेन्स मिनिस्टरच्या अंतर्गत त्यानंतर हा ऐंशी किलोमीटरचा रोड आहे जवळपास सहा हजार फूट उंचीवरून ते सात सतरा हजार फूट पर्यंत जाते हा रोड आणि कुठून कुठ पर्यंत आहे हा आहे गाठीयाबाग उत्तराखंड ते लिपुलेख उत्तराखंड ते लिपुलेख हा रोड बनल्याचं नाही का सहा दिवसाची जे यात्रा आहे म्हणजे समजा सोळा दिवस जर लागत असन तर दहा दिवसात कैलाश पर्वतावर पोचन ऐंशी किलोमीटरचा रोड उत्तराखंड ते लिपुलेख प्रॉब्लेम इथे एक झाला नेपाळनं नाही काय काय केलं एक प्रश्नचिन्ह निर्माण केला एक प्लेस आहे कालापानी हा डिस्प्युटेड एरिया कालापानी नेपाळ आणि भारताच्या दरम्यानचा वा वादग्रस्त मुद्दा आहे हा <laughs> कालापानी तर बा नेपाळचं असं म्हणणं आहे का हा रोड या कालापाणी या भागातून जाते तर बा एवढंही काही जेवढं मीडिया दाखवत आहे ना एवढाही काही मोठा इशू नाही आहे कालापानी जास्तीत जास्त हार्डली पस्तीस स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा कालापानीचा डिस्प्युटेड एरिया नेपाळच्या भारताच्या दरम्यान ने ते मीडिया अति करते तरी नेपाळनं नाही काय हा रोड बनाच्या अगोदरच जर दर, याच्यावर जर प्रश्नचिन्ह निर्माण केले असते तर आपण काही ना काही केलं असतं पण ऐंशी किलोमीटरचा बनून झाला राजनाथ सिंगनं त्याचं उद्घाटनही केलं व्हर्च्युअली आता नेपाळ म्हणत आहे त्यामुळे प्रॉब्लेम तयार झाला हा करंट मध्ये आलात पहा काय म्हणते कैलाश का मानसरोवर यात्रा लिपू लेक कुठून उत्तराखंड बाग पासून तर लिपू पर्यंत ऐंशी किलोमीटरचा रोध बनला आहे आणि यांना काय झालं सहा दिवसाची यात्रा काय होईल कमी होईल त्यानंतर दुसरं करंट पेर आहे स्टिनगेन्सी इंडेक्स पहा काय आहे हा पब्लिश केला युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डनं काय आहे इंडेक्स कोविड नाईन्टीनच्या काळात नाही का योग्य वेळेत कोणत्या देशाने नाही का स्ट्रिक्ट पावलं उचलली त्याच्याशी संबंधित हा हा इंडेक्स आहे तर इंडियाला नाही का हंड्रेड स्कोर देण्यात आला म्हणजे इंडिया सगळ्यात बेस्ट काम केलं आहे इंडियानं स्ट्रिक्ट सगळ्यात स्ट्रिक्ट नाही काय जर पावलं उचललं असेल तर कोण उचलली इंडिया खूप सारे देश आहे शंभर स्कोअर येणारे पण त्यात इंडिया आहे हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे फॉर एक्झाम्पल म्हणजे लॉकडाऊन कोण लवकर केलं ल लग, लक्षात लग, आल्यावर अशा प्रकारे तर कोण हा कोण पब्लिश केला तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सकोर्ड त्यानंतर हा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस डिपार्टमेंट आहे शेकटकर समिती समितीने काय शिफारस केली होती मागच्या वर्षी त्यावरून नाही काय या डिपार्टमेंटच्या नऊ हजार तीनशे चार पोस्ट अबॉलिश केला आहे गव्हर्मेंटने एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे सहज दिलं त्यानंतर पहा प्रोजेक्ट कार्ड प्रोजेक्ट कार्ड हा नाही काय नीती आयोग नीती आयोग आणि बायोटेक्नॉलॉजिकल जे डिपार्टमेंट आहे या मिळूनचा हा प्रोजेक्ट आहे काय याचा लॉंग फॉर्म पाहिजे दिसते कॉन्स्ट्रियम फॉर ॲफोर्डेबल अँड रॅप रॅपिड डायग्नोस्टिक्स म्हणजे काय होते हे नाही का शास्त्रज्ञ म्हणजे वेगवेगळे सायंटिस्ट प्लस लॅबोरेटरीज वेगवेगळ्या लॅबोरेटरीज तिथले सायंटिस्ट आणि आपले भारताचे सायंटिस्ट हे सर्व एकत्र येऊन प्लस प्रायव्हेट सेक्टर यांनी मिळून नाही का एक कोविड नाईन्टीनशी संबंधित टेस्टिंग किट तयार करावी जे अफोर्डेबल असेल म्हणजे स्वस्त दरातली एक टेस्टिंग किट यासाठी नीती आयोगानं कोणता प्रोजेक्ट प्रोजेक्ट कार्ड ठीक आहे काय करणार आहे त्यात शास्त्रज्ञ आणि लॅबोरेटरी वेगवेगळ्या प्रायव्हेट लॅबोरेटरी सायंटिस्ट एकत्र येऊन काय करणार आहे टेस्टिंग किट तयार करण कोविड नाईन्टीन साठी स्वस्त अफेअर आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस अकरा मे ठीक आहे छोटंसं आहे त्यानंतर व्हर्च्युअल कोड ज्युओटॅक कम्युनिटी प्रवासी राहत मित्र ॲप्स आणि आयुष कवच ॲप्स लागू करणारे पहिले राज्य यू पी व्हर्च्युअल कोर्ट म्हणजे ऑनलाईन कोर्ट जिओ टॅक कम्युनिटी प्रवासी राहत मित्र ॲप्स आणि आयुष कवच ॲप्स हे लागू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर यू पी एवढं करंट अफेअर्स आहे आजचं थँक्यू